पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात लंडनवासी उतरले असून लंडन मध्ये मराठी माणसांनी मोदींच्या समर्थनात आंदोलन केले. मोदी विरोधी माहितीपटाचा सार्वत्रिक निषेध व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनात लंडनवासी उतरले असून लंडन मध्ये मराठी माणसांनी मोदींच्या समर्थनात आंदोलन केले. मोदी विरोधी माहितीपटाचा सार्वत्रिक निषेध व्यक्त केला जातोय. हे प्रोटेस्ट आताच नव्हे तर 10 वर्षापूर्वी सुद्धा सुरू होणार सारखं होतं. कारण जेव्हा जेव्हा बीबीसीचे न्यूज आम्ही बघितले ऑलवेज द बायस केव्हाही इंडियाने कुठली पॉझिटिव्ह ऍक्शन घेतली आहे त्याला निगेटिव्हली पोर्ट्रेट केली जाते आणि ह्याच्या मागे हिंदूंचा हात आहे असं करून बायस न्यूज प्रोटेक्ट होते. हे आधीच थांबायला पाहिजे होतं पण आधी नाही तर मग आत्ता तुम्ही पाहू शकाल 100, 150 तुम्हाला दिसतील ऍट अ टाइम अगेन्स्ट बीबीसी फॉर द प्रोटेस्ट. फार विश्वास ठेवतो की आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी युके ही आमची आता कर्मभूमी आहे आणि आम्ही हा देश अंगीकारला आहे. हा आता आमचा देश आहे. आमच्या देशाचे पैसे आमचे श्रम हे कुठल्या दुसऱ्या देशाच्या या केसमध्ये आमची जन्मभूमी त्याच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जाऊन त्याच्याबद्दल अपभ्रंश करून हे जी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे त्याच्या आम्ही विरोधात आहोत. असं नाही आहे की आम्ही फक्त भारताच्या विरोधात आहे म्हणून पण प्रिन्सिपली हे चुकीचं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरती बीबीसीनी एकतर्फे डॉक्युमेंटरी बनवली आणि त्याच्यामध्ये सत्य न दाखवता त्यांनी फक्त आपला जो अजेंडा आहे त्या अजेंड्याच्यानुसार त्यांनी मोदीजींची इमेज आणि भारताची इमेज मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याबद्दल फार हातियांमध्ये जे आम्ही अनिवासी भारतीय इथे लंडनमध्ये राहतो याच्यामध्ये फार एक नाराजी आहे.